बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज आता थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यात समितीने घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी यांचा आढावा घेतला जाणार आहे. मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला मुंबईत येण्याचा अल्टिमेटम दिलाय. त्याआधी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आजची बैठक पार पडणार आहे. बातमी मराठा आरक्षणासंदर्भातलीच. आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलवलेली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. 20 जानेवारीला जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईकडे कूच करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या असून आजची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच मागासवर्ग आयोग आणि शिंदे समितीचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री साहेबांनी मराठा आरक्षणासंदर्भात 4 बैठका आज दिवसभरात लावलेल्या, त्या संदर्भात आज बैठक होणार आहे. नेमकी काय बैठकीचे विषय माहीत नाही, ते 4 वाजता पूर्ण 4 वाजता बैठक होणार आहे, त्यावेळेस माहिती होईल. आपण विषयाद्वारे त्याच्यात सहभागी होण्याचं ठरवलं. आपण बघूयात आता नेमके विषय काय आणि सरकारची भूमिका काय आरक्षणाविषयी लक्षात येईल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत 20 जानेवारीपासून आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाकडनं करण्यात आलाय. त्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. दरम्यान मराठा समाजाकडनं 5 जानेवारीपासून तालुकानिहाय दौरे करून जनजागृती केली जाणार आहे.